तीच मोठी बात मी समोर आली आहे ती म्हणजे राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुखांनी राज्यातील महाविकास आघाडीच्या ठाकरे सरकारला पुन्हा एकदा मोठा धक्का बसला आहे तर मित्रांनो व्हिडिओश्वरपर्यंत नक्की पहा व्हिडिओ आवडल्यास लाईक करला मात्र अजिबात विसरू नका मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांनी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावरती केलेले आरोप आणि संबंधित संपूर्ण घटनाक्रमाची पूर्णपणे चौकशी करण्यात यावी या मागणीसाठी आणखी दोन जनहित याचिका उच्च न्यायालयामध्ये दाखल करण्यात आला आहे त्यामुळे ठाकरे सरकारला आणि गृहमंत्री अनिल देशमुख यांना हा मोठा धक्का मांडला जात आहे परमबीर यांनी देशमुख यांच्यावरील आरोपाच्या आणि त्यांच्या कारभाराच्या सीबीआय चौकशीच्या मागणीसाठी गुरुवारी फौजदारी जनत याचिका दाखल केली होती वकील उपाध्याय आणि पुणेस्थिती सामाजिक कार्यकर्ते हेमंत पाटील का दाखल केल्या देशमुख यांच्यावरती के आरोप करणाऱ्या परमबीर सिंग यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना लिहिलेल्या पत्राचा दाखला या दोघांनी याचिकेमध्ये केला आहे उपाध्याय यांनी आपल्या याचिकेमध्ये परमबीर यांनी देशमुख यांच्यावरती केलेल्या आरोपाची सखोल चौकशी करण्यात यावी त्याचबरोबर त्यांचा राजीनामा घेण्यात यावा अशी मागणी केली आहे पोलिस आणि राजकीय नेत्यांकडून खंडणी मागितली जात आहे उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या निवासस्थानी बाहेर स्फोटके ठेवण्यापासून ते परमबीर यांनी देशमुख यांच्यावरती आरोप करण्यापर्यंतच्या सगळ्या घटनाक्रमाची सीबीआय किंवा इतर स्वतंत्र तपास यंत्रणेर्फे चौकशी करण्यात यावी अशी मागणी देखील याचिकेमध्ये केली आहे त्यामुळे राजकीय सुरू झाली असून निश्चितपणे गृहमंत्री अनिल देशमुख आणि राज्यातील आघाडी सरकारला हा धक्का मानला जात आहे वादग्रस्त निलंबित पोलीस अधिकारी सचिन वाजे यांनी केलेल्या कथित गुन्ह्याकडे दुर्लक्ष करण्याप्रकरणी देशमुख परमबीर यांच्यावरती कारवाईच्या आदेशाची मागणी पाटील यांनी केली आहे तर मित्रांनो त्याचबरोबर राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख देशमुख यांची चौकशी व्हायला पाहिजे की नाही याबद्दल तुमचं काय मत आहे ते खाली कमेंट करायला मात्र अजिबात विसरू नका